गुड मॉर्निंग टू ऑल। टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द लास्ट पार्ट इन द स्टरलाइजेशन प्रोसेस, दैट इज केमिकल स्टरलाइजेशन। इन लास्ट टू लेक्चर्स वी हैव सीन द स्टरलाइजेशन बाय फिजिकल मेथड, ओके, स्टरलाइजेशन बाय फिल्ट्रेशन मेथड, ओके। तर आज आपण बघूया स्टरलाइजेशन बाय केमिकल मेथड, ओके, शेवटचा पॉइंट राहिलेला आहे हा। तर केमिकल स्टरलाइजेशन, फर्स्ट ऑफ ऑल आपल्या मनामध्ये एक क्वेश्चन आला पाहिजे की फिजिकल मेथड आहे स्टरलायझेशनचा, त्यानंतर फिल्ट्रेशनचा मेथड आहे, रेडिएशनचा मेथड आहे, तरीसुद्धा आपण केमिकल स्टरलायझेशन का करायचं, ओके। तर केमिकल स्टरलायझेशन इज टिपिकली यूज्ड फॉर अ डिवाइस ऑर द मटेरियल ऑर द ग्लासवेअर्स दॅट आर हीट सेन्सिटिव्ह, ओके। म्हणजे जे हीट सेन्सिटिव्ह आहेत, जसं की आपण रेडिएशनमध्ये बघितलं की जे मटेरियल हीट सेन्सिटिव्ह असते त्याला आपण रेडिएशन करतो, तसं सेम जे हीट सेन्सिटिव्ह मटेरियल आहे त्यालासुद्धा आपण काय करावं लागतो, त्या ठिकाणी केमिकल स्टरलायझेशन करावं लागतो, ओके। बट वन पॉईंट हिअर वी हॅव कन्सिडर बिफोर स्टरलायझिंग ऑर बिफोर युझिंग एनी केमिकल्स, बट कुठलंही केमिकल यूज करायच्या आधी, म्हणजे केमिकल कुठला जे यूज करणार आहोत स्टरलायझेशन करण्यासाठी, तर जे तुम्ही इन्स्ट्रुमेंट किंवा जे मटेरियल यूज करणार आहात, प्लास्टिक वगैरे, ओके, प्लास्टिकचा बीकर वगैरे असेल किंवा, तर ते केमिकली तो काय असला पाहिजे, तो स्टेबल असला पाहिजे, ओके। अदरवाईज एखादं केमिकल तुम्ही यूज केलं किंवा ते डॅमेज झालं, केमिकलमध्ये वितळलं ते प्लास्टिक, ओके, मग ते आपण यूज करू शकत नाही अशा पद्धतीचं मटेरियल, ओके। सगळ्यात महत्त्वाचं कन्सिडर आपल्याला करायला पाहिजे, कन्सिडर करायला पाहिजे की ते इट शूड बी स्टेबल अंडर केमिकल स्टरलायझेशन प्रोसेस, ओके। तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर केमिकल स्टरलायझेशन इज टिपिकली यूज फॉर डिवाइस दॅट वुड बी सेन्सिटिव्ह टू हाय हीट यूज इन द स्टीम स्टरलायझेशन, ओके। म्हणजे जे स्टेम स्टरलायझेशनसाठी एकदम सेन्सिटिव्ह आहे, ओके, अशा पद्धतीचं जे मटेरियल आहे ते आपण केमिकल स्टरलायझेशनसाठी घेऊ शकतो। फॉर डिवाइस दॅट मे बी डॅमेज्ड बाय इरॅडिएशन, ओके, काही काही जे मटेरियल आहे ते इरॅडिएशनमध्ये सुद्धा डॅमेज होऊ शकतो। फॉर एक्झाम्पल रबर आहे, ओके, रबर आपण इरॅडिएशन, एक्सरे किंवा गॅमा रेज, त्या ठिकाणी बीटा रेज आपण यूज करू शकत नाही, ओके, कारण ते काय होतं, डॅमेज होतो रबर एखादं मटेरियल वगैरे असेल तर तुमचं स्टरलायझेशन करण्यासाठी, ओके। त्यानंतर प्लास्टिक कॅन बिकम मोर ब्रिटल आफ्टर इरॅडिएशन, ओके, म्हणजे तुम्ही प्लास्टिकला जर इरॅडिएशन केलं स्टरलायझेशन करण्यासाठी म्हणून, तर ते काय होतं, एकदम ब्रिटल होतो, असं कडकपणा येतो त्यामध्ये, आणि तुम्ही तेव्हा जेव्हा त्याला यूज करायला बघता त्यावेळेला त्याचं काय होतो, क्रॅक होतो प्लास्टिक, ओके। तर मग अशा वेळेला, मग त्या ठिकाणी तुम्ही अशा मटेरियलला तुम्ही काय करू शकत नाही, ना हीट पद्धतीचं हीट ट्रीटमेंट देऊ शकता, म्हणजे त्याला ऑटोक्लेव्हमध्ये सुद्धा तुम्ही त्याला स्टरलाइज करू शकत नाही, बाय लॅमिनार एअर फ्लो खाली त्याला तुम्ही अंडर स्टरलायझेशन करू शकत नाही, इरॅडिएशनसुद्धा यूज करू शकत नाही, मग अशा वेळेला तुम्ही केमिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन यूज करू शकता, ओके। सो दिस इज द थर्ड मेथड, ओके, केमिकल स्टरलायझेशन एक वेगळं मेथड आहे, ते तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। तर ऑफन केमिकल स्टरलायझेशन फंक्शन बाय युझिंग लो टेम्परेचर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ह्याला लो टेम्परेचरसाठी काय कर, लो टेम्परेचरला म्हणजे लॅबोरेटरी कंडिशनला आपण काय करायचं, त्याला स्टरलायझेशन करायचं। हायली रिॲक्टिव्ह गॅसेस दॅट कम इन टू डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द टेस्ट आर्टिकल, ओके। ह्या ठिकाणी केमिकल्समध्ये आपण दोन टाईपचे केमिकल बघणार आहोत, एक आहे लिक्विड फॉर्ममध्ये, दुसरं आहे गॅसेस फॉर्ममध्ये, ओके, जे आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघणार आहोत, ओके, गॅसेस आणि लिक्विड फॉर्ममध्ये कुठले कुठले केमिकल्स आहेत आणि विच केमिकल्स वी कॅन यूज फॉर स्टरलायझेशन प्रोसेस, ओके, नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया। बिसाइड्स इट इज इम्पॉर्टंट टू अडॅप्ट सेफ्टी रूल्स इन द वर्क प्लेस, ओके, सेफ्टी ड्युरिंग द यूज ऑफ केमिकल एजंट, ओके, म्हणजे कुठलंही सगळ्यात महत्त्वाचं, सगळे केमिकल्स काय सेफ नसते, स्टरलायझेशन करताना आपलं लॅब सेफ्टी किंवा आपली स्वतःची सेफ्टी हे खूप महत्त्वाचं आहे स्टरलायझेशन करताना। एखादं केमिकल्स हे काय असतो, हार्म असतो, ओके, टॉक्झिक असतो, मग अशा टॉक्झिक केमिकलचं स्टरलायझेशन जर काही केमिकल वापरून तुम्ही जर स्टरलायझेशन जर करत असाल, ओके, वी हॅव टू टेक सम प्रिकॉशन्स, ओके, मग अशा वेळेला आपल्याला काही काळजी घ्यावी लागतो, हे खूप महत्त्वाचं आहे केमिकल स्टरलायझेशन करतेवेळी। दुसरी गोष्ट, द केमिकल मेथड्स ऑफ स्टरलायझेशन कॅन बी कॅटेगराइज्ड इन अ लिक्विड ऑर गॅसेस स्टरलायझेशन, ओके। आत्ताच आपण बघितलं की केमिकल जे तुम्ही यूज करणार आहोत, विथ द केमिकल्स विच यू आर गोइंग टू यूज
for sterilization, they are of two types. One is gaseous form, another is a liquid form. ओके तर हे दोन फॉर्म मध्ये तुम्ही केमिकल काय करू शकता, यूज करू शकता स्टरलायझेशन प्रोसेस साठी. ओके तर यू कॅन सी हियर केमिकल स्टरलायझेशन मध्ये वन इज गॅसियस स्टरलायझेशन अँड सेकंड वन इज द लिक्विड स्टरलायझेशन. ओके द गॅसियस मध्ये कुठले तुम्ही गॅस यूज करू शकता स्टरलायझेशन साठी, वन आहे इथिलीन ऑक्साईड, व्हेरी कॉमनली यूज्ड गॅसेस. ओके सगळ्यात कॉमनली यूज करणार जे गॅस फॉर्म मध्ये स्टरलायझेशन साठी ते आहे इथिलीन ऑक्साईड. त्यानंतर न फॉर्मल्डिहाइड, ओके त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साइड, ओझोन. ओके तर अशा पद्धतीचे हे चार गॅसेस तुम्ही ह्या ठिकाणी यूज करू शकता केमिकल स्टरलायझेशनसाठी गॅस फॉर्ममध्ये. ओके तर लिक्विड फॉर्ममध्ये केमिकल कुठला आहे, तर हायड्रोजन पेरॉक्साईड, ग्लुटराल्डिहाइड, ओके हायपोक्लोराईड. ओके तर अशा पद्धतीचं हे काय आहे ते लिक्विड स्टरलायझेशन, म्हणजे लिक्विड केमिकल्स तुम्ही ह्या ठिकाणी यूज करू शकता स्टरलाइट. ओके तर दीज आर दी टू डिफरंट फॉर्म ऑफ केमिकल्स विच यू कॅन यूज फॉर दी स्टरलायझेशन प्रोसेस, गॅसेस और लिक्विड. ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत केमिकलमध्ये, गॅसेस स्टरलायझेशन, दुसरं आहे लिक्विड स्टरलायझेशन की ज्याच्यामध्ये गॅस आणि लिक्विड फॉर्ममध्ये केमिकल यूज करून तुम्ही एखादं तुमचे जे ग्लासवेअर आहेत, बॉटल्स आहेत किंवा बीकर्स आहेत, फोरसेप आहे, टिश्यू कल्चर करताना पेट्री प्लेट्स आहेत, ओके काही पॉलीबॅग्स तुम्ही यूज करणार आहात, प्लास्टिक बॅग की ज्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट ट्यूब वगैरे ठेवून त्याला तुम्ही स्टरलाइज करणार आहात, तर असे जे काही मटेरियल आहे तुम्ही इझिली केमिकल वापरून तुम्ही स्टरलायझेशन करू शकता. ओके नेक्स्ट गॅसेस, फर्स्ट ऑफ ऑल विल से गॅस, म्हणजे गॅस वापरून तुम्ही जर स्टरलायझेशन करत असाल तर त्याला काय क्रायटेरिया आहेत, ओके काय रूल्स आहेत. गॅसियस स्टरलायझेशन इन्वॉल्व द प्रोसेस ऑफ एक्सपोजिंग इक्विपमेंट. ओके गॅसियस स्टरलायझेशन करताना तुम्ही त्या इक्विपमेंटला, तुम्ही तुमचं एखादं ग्लासवेअर असेल, तुमचं जे इक्विपमेंट की ज्याला तुम्ही स्टरलायझेशन करणार आहात, ओके तुम्ही त्याला काय करणार आहे, एक्सपोज करता तुम्ही एखादा गॅसला. ओके फॉर एक्झाम्पल इथिलीन ऑक्साईड घ्या और डिवाइस टू डिफरंट गॅसेस इन अ क्लोज्ड हीटेड और प्रेशराइज्ड चेंबर. एखादं चेंबर घेऊन की त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सगळे त्यामध्ये इक्विपमेंट तुमचे सगळे ठेवणार, पेट्री प्लेट असतील, ग्लासवेअर्स असतील, ओके तुमचा बाकीच्या अदर मटेरियल्स असेल त्यामध्ये ठेवणार तुम्ही एका चेंबरमध्ये, ओके त्याला क्लोज करणार, ओके आणि त्यामध्ये तुम्ही ते गॅस करणार, काय करणार ते रिलीज करणार. ओके इथिलीन गॅस, इथिलीन डायऑक्साइड असेल तर इथिलीन डायऑक्साइड त्यामध्ये त्याच चेंबरमध्ये तुम्ही ते काय करणार, चालू करणार आणि ते प्रेशराईज कंडिशनमध्ये ते काय होतं ते सगळं त्या ठिकाणी गॅस तो चेंबर भरून जातो तो गॅसनं, पर्टिक्युलर गॅसनं. ओके तर अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये काय केलं जातो, त्या थोडं त्याला हीटिंगसुद्धा केला जातो, काही काही केमिकल ट्रीटमेंट करत असताना त्यामध्ये हीटसुद्धा जनरेट केला जातो, ओके चांगल्या पद्धतीचं स्टरलायझेशन होण्यासाठी. ओके तर काही काही हे लो टेम्परेचरलासुद्धा केलं जातं. ओके हे खूप महत्त्वाचं. त्यानंतर गॅसियस स्टरलायझेशन इज मोर इफेक्टिव्ह टेक्निक ॲज गॅसेस कॅन पास थ्रू द टायनी ऑफ ओरिफायसेस अँड प्रोव्हाइड मोर इफेक्टिव्ह रिझल्ट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, गॅस हे सगळ्या बाजूनं काय होतं, पास होत असतो. ओके त्यामुळं गॅस हा काय म्हणून यूज केला जातो, एक इफेक्टिव्ह वे ऑफ टेक्निक ऑफ स्टरलायझेशन. ओके म्हणजे एखादा तुमचं एखादं ग्लासवेअर असेल, ओके तुम्ही सपोज एक 50 पेट्री प्लेट घेतला किंवा 50 टेस्ट ट्यूब घेतलं, त्याला बंडल बांधलं आणि ते कॅरीबॅगमध्ये पॅक करून त्याला तुम्ही ऑटोक्लेव्हमध्ये स्टराईल केलं. ओके म्हणजे काही ऑटोक्लेव्हमध्ये काही काही पार्ट हे एक्सपोज होत नाही हीटला, कारण तुम्ही त्याचं बंडल बांधून एका ठिकाणी असं ठेवलेलं आहे. बट तुम्ही तेच जर तुम्ही गॅसेसमध्ये एक्सपोज केलं आहे त्या इन्स्ट्रुमेंटला, तर इझिली ते एक्सपोज होतो. म्हणून गॅसेस फॉर्ममध्ये जे केमिकल तुम्ही यूज करणार आहे त्याचं तुम्हाला जे इफेक्टिव्ह रिझल्ट्स मिळतात, इफेक्टिव्ह रिझल्ट म्हणजे तुम्हाला स्टरलाइज सगळा पार्ट स्टरलाइज होतो, कारण गॅसेसला सगळा पार्ट जे आहे ते इझिली एक्सपोज होऊ शकतो, त्यामुळं स्टरलायझेशन प्रोसेस चांगला होतो. ओके हे एक महत्त्वाची ॲडव्हान्टेजेस आहे गॅसेस स्टरलायझेशनचं. त्यानंतर नेक्स्ट आहे, बिसाइड्स गॅसेस आर कॉमनली यूज अलॉंग विथ हीट ट्रीटमेंट. मग अशी आपण बोललो ते गॅसचं ट्रीटमेंट करत असताना त्यामध्ये काही ह्याच्यामध्ये हीट जनरेट केला जातो, हीटसुद्धा त्या ठिकाणी दिला जातो, हां विच इज ऑल्सो फॅसिलिटेड द फंक्शनिंग ऑफ द गॅस, म्हणजे चांगल्या पद्धतीचं रिझल्ट्स येण्यासाठी. ओके म्हणजे गॅसचं फंक्शन, गॅसचं इफेक्टसुद्धा त्यावरती चांगला होतो. ओके तर हाउ एवर देअर इज अन इश्यू ऑफ रिलीज ऑफ सम टॉक्सिक गॅसेस ड्युरिंग द प्रोसेस विच नीड टू बी रिमूव्ह रेग्युलरली फ्रॉम द सिस्टीम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, लास्ट स्लाईडमध्ये आपण फर्स्ट स्लाईडमध्ये आपण बघितलं की सगळ्यात महत्त्वाचं आहे सेफ्टी,
ओके म्हणजे केमिकल स्टरलायझेशन करत असताना काही काही टॉक्झिक गॅस टॉक्झिक केमिकल्स इन्व्हायरमेंटमध्ये काय होतो रिलीज होतो. मग अशा टॉक्झिक केमिकलमुळं आपल्यावरती ओके आपण जे काम करतो त्यामुळं आपल्यावरती इफेक्ट होतो. त्यामुळे जे टॉक्झिक केमिकल त्यामध्ये रिलीज होतो किंवा टॉक्झिक गॅसेस त्या ठिकाणी रिलीज होतो ते काय करावं लागतं आपल्याला काढून टाकावं लागतं. ओके तर हे सगळ्यात महत्त्वाचं सेफ्टी रेग्युलेशन्समध्ये आपल्याला फॉलो करावं लागतं. द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इज डिफरंट फॉर डिफरंट टाईप ऑफ गॅसेस. ओके सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय जे तुम्ही डिफरंट टाईपचे जे गॅसेस वापरणार आहे केमिकल गॅसेस प्रत्येकाचे ॲक्शन वेगळे वेगळे आहे. प्रत्येकाचे ॲक्शन वेगळे वेगळे म्हणजेच काय की काही काही जे केमिकल्स गॅसेस आहे ते बॅक्टेरिया जे आहेत तुमच्या पेट्री प्लेट किंवा तुम्ही जे इक्विपमेंट सरायल करणार आहात त्याच्यावरती काहींचं सेलवॉलवरती इफेक्ट करतो काही काहींचं मॉलिक्युल आतमध्ये प्रोटीन किंवा जे जे डिफरंट डी एन ए मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावरती इफेक्ट करते म्हणजे त्याच्यावर डॅमेज करतो. ओके त्यामुळे ते प्रत्येकाचे ॲक्शन काय आहे डिफरंट. ओके काही सेलवॉलला ब्रेक करतो काही प्लाझ्मा मेम्ब्रेनला ब्रेक करतो काही ऑर्गेनेल्सना ब्रेक करतो. ओके काही मॉलिक्युल्सला ब्रेक करतो. ओके ब्रेक करतो याच्यावर त्याची ग्रोथ होऊ देत नाही स्टॉप करतो त्यामुळं त्याची बॅक्टेरिया किंवा एखादा व्हायरस असेल किंवा फंगस स्पोर असेल तर त्या ठिकाणी काय होतो इझिली किल होतो आणि ते मटेरियल स्टराईल होतं. ओके नेक्स्ट लिक्विड स्टरलायझेशन. ओके लिक्विड स्टरलायझेशन इज द प्रोसेस ऑफ स्टरलायझिंग विच इन्व्हॉल्व्स द सबमर्जिंग ऑफ इक्विपमेंट इन द लिक्विड स्टरलेट. ओके म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल की एखादं तुम्ही जे केमिकल आहे लिक्विडसाठी वापरणारे फॉर एक्झाम्पल हायपोक्लोराईड असेल ओके किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड असेल तर त्या हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये किंवा हायपोक्लोराईडमध्ये तुम्हाला काय करायचं या ठिकाणी डीप करायचं आहे ते सोल्युशन बनवून घ्यायचं 500 ml किंवा 1000 ml आणि त्याच्यामध्ये तुमचं पेट्री प्लेट जे आहे त्यामध्ये डीप करायचं. ओके एक पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी त्यामध्ये त्याला ठेवून टाकायचं जेणेकरून ते सगळं जे लिक्विड आहे केमिकल ते सगळं त्या बॅक्टेरिया जे आहेत सर्फेसवरती ते काय करतील त्याला इनहिबिट करतील. ओके विच विल किल ऑल द व्हायबल मायक्रो ऑर्गॅनिझम अँड देअर स्पोर्स. ओके त्यामध्ये बुडवून ठेवायचं काही काळासाठी आणि ते सगळे बॅक्टेरिया आणि स्पोर्स किल झाले की ते आपण जे मटेरियल आहे जे इक्विपमेंट्स आहेत ते इक्विपमेंट्स आपण ते लॅमिनार एअरफ्लो खाली घेऊन त्याला आपण यूज करू शकतो कारण ते आता स्टराईल झालेले कारण तुम्ही त्याला लिक्विड ह्याच्यामध्ये सबमर्ज केलेला आहात. ओके तर तुम्हाला ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सबमर्ज करावं लागतं बुडवून ठेवावं लागतं त्याला. ओके नंतर नेक्स्ट ऑल्दो लिक्विड स्टरलायझेशन इज नॉट अन इफेक्टिव्ह ॲज गॅसियस स्टरलायझेशन. ओके खूप महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये केमिकलमध्ये आपण दोन टाईपचे आपण बघितले गॅसियस आणि लिक्विड. ओके तर सगळ्यात महत्त्वाचं लिक्विडपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं इफेक्ट कुठला आहे चांगला रिझल्ट्स तर गॅसियसचं. इट इज अप्रोप्रिएट इन कंडिशन्स वेअर अ लो लेवल ऑफ कंटॅमिनेशन इज प्रेझेंट. ओके मग तुम्ही हे कधी वापरू शकता जर कंटॅमिनेशन एकदम कमी असेल तुमच्या रूम टेम्परेचर तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय. ओके स्टरलायझेशन प्रोसेस किंवा तुमचं जे लॅब आहे ओके त्या ठिकाणी कंटॅमिनेशन कमी आहे मग अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता केमिकल वापरू शकता. अदरवाईज जर कंटॅमिनेशन जास्त असेल पहिल्यांदाच तुम्ही सगळं बीकर किंवा एखादं सगळं जे मटेरियल आहे ते तुम्ही पहिल्यांदा टॅप वॉटरखाली धुवून त्याला तुम्ही जर स्टराईल करणार असेल तर यू कॅन गो डायरेक्टली टू गॅसियस स्टरलायझेशन. अदरवाईज तुमचे बीकर्स वगैरे क्लीन आहे ओके तुम्ही पहिल्यांदा हीट ट्रीटमेंट देऊन त्याला तुम्ही काय केलेलं आहे स्टराईल करून घेतलेलं आहे. ओके किंवा तुमचे ग्लासवेअर एकदम क्लीन्स आहेत त्याच्यावरती थोडंच तुम्हाला वाटते की थोडाफार तरी आपल्याला स्टरलायझेशन प्रोसेस करण्याची गरज आहे मग त्यावेळेला तुम्ही केमिकल स्टरलायझेशन करू शकता आणि इझिली तुम्ही काय करू शकता एखादं लिक्विड बनवायचं जे केमिकल स्टरलाइंट आहे ते आणि त्याच्यामध्ये डीप करून ठेवायचं आणि ते तुमचं इझिली काय होतो स्टरल होतं. बट तुम्हाला जर चांगलं इफेक्टिव्ह जर स्टरलायझेशन करायचं असेल केमिकलमध्ये तर यू कॅन गो थ्रू गॅसियस स्टरलायझेशन. ओके कारण ते भरपूर चांगलं एक्सपोज होऊ शकतो सगळा पार्ट सगळं सरफेस. ओके त्यामुळं गॅसियस इज बेस्ट. ओके अदरवाईज तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये एखादं केमिकल बनवून त्याला स्टरल करू शकता. ओके तर अशा पद्धतीनं ओके हा शेवटचा पार्ट होता केमिकल स्टरलायझेशनचा. तर हे सगळे जे स्टरलायझेशन जे प्रोसेस आहे फिजिकल मेथड आपण स्टरलायझेशन बघितले रेडिएशन मेथड आपण स्टरलायझेशन बघितले आणि हे गॅसियस सॉरी केमिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन. तर अशा पद्धतीचं हे सगळे स्टरलायझेशन जे प्रोसेस आहे या ठिकाणी संपलेलं आहे. ओके तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया कल्चर मेथड. ओके